आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव, पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. यंदाच्या आषाढी यात्रेत पंढरपूर सुंदर दिसावं, भाविकांना पंढरपुरात आल्यानंतर प्रसन्न वाटावे यासाठी शहरातील विविध भागात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले होते. त्यांच्या आदेशानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका चौफाळा, स्टेशन रोड, सावरकर चौक, कॉलेज चौक, ठाकरे चौक, महात्मा फुले चौक, चंद्रभागा वाळवंट येथे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी भाविकांना पंढरपूर शहराचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले आणि या आकर्षक विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाई राऊळ चौक यासह विविध मार्गावर विविध खांबांवर लावण्यात आलेले आकर्षक अशा संतांच्या मूर्त्या आणि त्यावर सोडलेली विद्युत रोषणाई त्यामुळे पंढरपूर शहर उजळून निघालं होतं. मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूसकर तसेच राजकुमार जालिंदर सपाटे, विद्युत अभियंता पंढरपूर नगर परिषद, संतोष क्षीरसागर रोड लाईट इन्स्पेक्टर पंढरपूर नगर परिषद यांनी अल्पावधीतच शेकडो कर्मचाऱ्यांची पूर्तता करून पंढरपूर शहरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून पंढरपूर शहराला कशा प्रकारे उजाळा देता येईल यासाठी ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या धर्तीवर पंढरपूर शहरात स्वच्छतेबरोबरच आकर्षक अशा देखाव्याने भाविक भक्ताचे आणि नागरिकांचे मन जिंकले. त्यामुळे काल खुद्द सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी देखील नगरपालिका प्रशासनाचे तोंड भरून कौतुक केले.